आणि तशाच प्रकारे महाराष्ट्राचं सरकार देखील तुमच्या सेवेमध्ये आणण्याकरता शासन स्वतः तुमच्या दारापर्यंत नेण्याचं काम हे आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या सरकारने केलंय। आणि मला आनंद आहे, एकट्या परभणी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 8.5 लाख लोकांना या ठिकाणी शासन आपल्या दारीच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय योजना दिल्या आहेत आणि जवळपास 1500 कोटी रुपयाच्या योजना या शासन आपल्या दारीच्या अंतर्गत परभणीतल्या सामान्य माणसाकडे शेतकऱ्याकडे शेतमजुरापर्यंत पोहोचलेल्या आहेत। आणि म्हणूनच आपण बघा, आज या ठिकाणी केवळ उदाहरणादाखल काही लोकांना आपण पैसे दिले किंवा लाभ दिले, कोणाला ट्रॅक्टर मिळालं, कोणाला घर मिळालं, कोणाला त्या ठिकाणी 2 एकर जमिनीचे पैसे, 2.25 एकर जमिनीचे पैसे मिळाले, 76 लाख रुपये त्या ठिकाणी मिळाले, त्यामुळे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारं शासन आपल्या दारी अशा प्रकारचा कार्यक्रम आहे। बंधू भगिनींनो, आज ही गोष्ट खरी आहे की आपण सगळे पावसाकडे डोळे लावून उभे आहोत, मध्येच थोडासा पाऊस येतो बरं वाटतं, असं वाटतं आता पिकं कदाचित वाचतील, पण सरकार देखील नजर ठेवून आहे। मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, अजितदादांनी, प्रत्येकाने आम्ही बैठक घेतली आणि अतिशय बारीक नजर ठेवून आम्ही आहोत, ज्या ज्या ठिकाणी शेतकरी अडचणीत आहे त्या शेतकऱ्याच्या पाठीशी महायुतीचं सरकार हे खंबीरपणे त्या ठिकाणी उभं राहील, हे देखील या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो। खरं तर आपण बघितलं, जवळपास 17 ते 21 दिवसाचा खंड हा पावसामध्ये पडलेला आहे, पेरण्या चांगल्या झाल्या पण हा खंड पडल्यामुळे काही भागात आता थोडी अडचण निर्माण होतीये। खरं तर आपण बघितलं असेल तर दुर्दैवाने आमच्या मराठवाड्याला दर 4 वर्षांनी अशाच प्रकारे दुष्काळाचा सामना करावा लागतो। मला आठवतं 2014 साली 53% पाऊस होता, मग 2018 साली 64% पाऊस होता आणि आता देखील अशाच प्रकारे केवळ या ठिकाणी 50% जवळपास पाऊस झालेला आहे, त्यामुळे दर 4 वर्षांनी 5 वर्षांनी एकदा दुष्काळाचा सामना आमच्या मराठवाड्याला करावा लागतो। आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये मराठवाड्याला दुष्काळापासून मुक्त करण्याचा निर्णय आपण घेतला, त्या संदर्भात 2 योजना तयार केल्या, पिण्याच्या पाण्याकरता, शेतीकरता मराठवाडा ग्रीड सारखी योजना तयार केली की ज्या योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यातली धरणं एकमेकाशी जोडून आणि पाण्याचा जो सरप्लस भाग आहे तिथनं पाणी दुसरीकडे नेता येईल, एखाद्या भागात जास्त पाऊस झाला तर त्या भागातलं पाणी हे आपल्याला वापरता येईल अशा प्रकारच्या ग्रीडची निर्मिती आपण केली। मध्यंतरीच्या 2.5 वर्षांमध्ये दुर्दैवाने त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं नाही, पण आता सरकार आल्यानंतर आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आणि त्यांना सांगितलंय की आता मराठवाडा ग्रीडचं काम हे तुम्ही आम्हाला मोठ्या प्रमाणात 30-35 हजार कोटी रुपये जलजीवन मिशन मध्ये दिले, आता 20 हजार कोटी रुपये अजून आम्हाला मराठवाडा ग्रीडमध्ये जर तुम्ही दिले तर मराठवाड्याचा प्रश्न आम्ही सोडवू शकतो। आणि मला विश्वास आहे की मोदी सरकार आपल्या पाठीशी उभं राहील आणि आपल्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळेल। पण एवढंच नाही तर आपण पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी हे वळवून मराठवाड्याकरता गोदावरी खोऱ्यामध्ये आणून मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचा निर्णय केला आणि त्या संदर्भातली सगळी तयारी 2019 साली आपण पूर्ण केली। दुर्दैवाने मधल्या 2.5 वर्षात या संदर्भात काही होऊ शकलं नाही, पण आपल्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी कारभार स्वीकारल्यावर ते काम आपण आता हातामध्ये घेतलंय आणि आता मुख्यमंत्री असतील, अजितदादा असेल, मी असेल, आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी हा निर्धार केलाय की मराठवाड्याच्या मागच्या पिढ्यांनी दुष्काळ पाहिला पण पुढच्या पिढीला दुष्काळ पाहावा लागू नये, म्हणून हे सगळं पाणी, वाहून जाणारं पाणी हे आपल्याला गोदावरीच्या खोऱ्यात आणायचं आहे। त्या संदर्भातला पहिला आराखडा MWRRA पर्यंत पोहोचलाय,
त्याला मान्यता मिळाली की दुसरा आराखडा आम्ही देणार आहोत आणि हे काम देखील सुरू करणार आहोत आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात हे पाणी आपण या ठिकाणी आणू शकू। मला आठवतं मागच्या काळामध्ये निम्न दुधना प्रकल्पाला देखील आपण जवळपास 2341 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले होते। पाथरी तालुक्यात तारुगव्हाण बंधाऱ्याला 178 कोटी त्या ठिकाणी देण्यात आले। 23,000 हेक्टर सिंचन क्षमता ही आपण निर्माण केली आणि मला हे देखील सांगायचं आहे की मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून या परभणी जिल्ह्यामध्ये जे वॉटर स्ट्रक्चर्स तयार झाले, आत्ताच मेघनाताई मला सांगत होत्या की त्यांच्या भागामध्ये ज्या भागात कधी बागायती पिकं घेतली जात नव्हती त्या भागामध्ये जलयुक्त शिवारमुळे आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे आणि आता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात जलयुक्त शिवार 2 योजना आपण सुरू केलेली आहे की ज्यातनं पुन्हा एकदा जलसंधारणाच्या माध्यमातनं पाण्याचा थेंबन थेंब वाचवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे आपण निश्चितपणे त्या ठिकाणी करू। आज आपण पाहतोय की समृद्धी महामार्गामुळे एक मोठं परिवर्तन आपल्याला घडताना दिसत आहे। नांदेड परभणी हे समृद्धी महामार्गाशी जोडण्याच्या संदर्भात हे सरकार आल्याबरोबर त्याला गती दिली, माननीय मुख्यमंत्र्यांनी लँड ऍक्विजिशन करता निधी उपलब्ध करून दिला, लवकरच हे काम आम्ही सुरू करू आणि ते काम झाल्यानंतर मला विश्वास आहे की परभणी जिल्ह्याचं चित्र हे आपल्याला बदललेलं दिसेल। आणि एवढंच नाही तर आता नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग आपण करतोय, हा शक्तीपीठ महामार्ग नागपूर ते गोवा असला तरी मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यांचं भाग्य पूर्णपणे बदलणारा अशा प्रकारचा हा शक्तीपीठ महामार्ग होणार आहे की ज्यातनं मोठ्या प्रमाणात उद्योग येण्याकरता आणि मार्केट मिळण्याकरता मराठवाड्याला एक त्याचा फायदा होणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की हे सरकार आल्यानंतर अतिशय हिताचे निर्णय हे आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करतो। आज आपल्याला कल्पना आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून माननीय मोदीजींनी माननीय गडकरी साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्गाचा निधी या ठिकाणी दिला आणि ती कामं देखील सुरू आहेत। पण मला या गोष्टीची कल्पना आहे परभणी शहरातले रस्ते जरा